बहादूर होते सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हाला सहकार्य लाभते. पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय अनिलदादा पाटील आणि आदरणीय आमदार लता सोनवणे, सारे महायुतीचे जे पक्ष आहेत मग त्यामध्ये शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहेत आणि आर पी आहे, या साऱ्यांच्या सहकार्याने आम्ही शहरामध्ये आज प्रचार रॅली सुरुवात केली. आमदार लता सोनवणे गेल्या 3-4 दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे, जनतेला माहिती आहे काम करणारं कोण आहे म्हणून. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इतकं काम करतायत की जनता प्रत्यक्ष डोळ्याने पाहते. लाडक्या बहिणींसाठी दिलेले भाऊबीज असो, आनंदाचा सीधा असो, आपला दवाखाना असो किंवा विविध योजना असो, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र हा प्रगतीपथाकडे विकासाकडे जे घोडदौड करतो आहे याच्यामुळे जास महाराष्ट्रातील जनता अतिशय आनंदी आहे. अतिशय आनंद असल्यामुळे हे उत्साहाने आमचं स्वागत करतो. आमदार लता सोनवणेच्या कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास 2627 कोटीची कामं आलेली आहेत. काही लोक म्हणतात की बोर्डावचा विकास, त्यांना मी म्हणतो की तुम्ही ज्या धृतराष्ट्रासारख्या अंधपणाने बघू नका. धृतराष्ट्र अंडवते त्यामुळे त्यांना दिसत नव्हतं. आपण डोळे उघडा. जी गावं कधी तालुक्याच्या जनतेला माहीत नव्हती की आपल्या तालुक्यात त्या गावांपर्यंत आमचा विकास पोहोचला, आणि बोर्ड आम्ही याच्यासाठीच लावतो की जनतेला माहिती पडलं पाहिजे की काम कुठे आहे आणि किती लाखाचं आहे, किती करोडचं मंजूर झालेलं आहे. काही लोक हे व्यक्ती देशाने प्रेरित झालेले आहेत. या व्यक्ती देशामुळे या लोकांच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती पट्टी जनता 20 तारखेला उतरवेल आणि 100% या ठिकाणी धनुष्य बाणावरती मतदान करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचा हा शिवसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवल्याशिवाय चोपड्याची जनता